UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला मोठा धक्का. एक्झिट पोलनुसार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता येणार. मोदी तो गयो, देशभरात कुठे निवडणुका घ्या, भाजपचा पराभव निश्चित. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या एक्झिट पोलवरून राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अजितदादांचे दोन मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार. रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता. तर यापुढे कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास वेगळा निर्णय घेऊ, रामराजे निंबाळकरांचा इशारा. वडील 70 पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाही, एवढा हट्टीपणा कशासाठी, अजित पवारांचा खोटक सवाल. देईल तो उमेदवार म्हणजे मीच तो उमेदवार, असं अजितदादा बोलतील. निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला. महायुतीची लाडकी बहीण योजना मवियाला पचत नाही, त्यांचं सरकार आलं तर ते योजना बंद पाडतील. विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. ठाण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा मवियावर हल्ला बोल. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांची टीका. आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार. कोल्हापुरात राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबई मेट्रो 3 पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. आरे ते BKC मेट्रो मार्गिका सुरू, तर पोहरादेवीत नगारा वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन. मोदींना किती कापायच्या त्या कापू द्या, येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपचा गद्दारांना जागा दाखवेल, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी मेट्रोला स्थगिती दिली. कुणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी ही मेट्रो 3 सुरू. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण. भाजपची विचारधारा चुकीची म्हणून मालवणचा पुतळा पडला, राहुल गांधींचा घणाघात. नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं, राहुल गांधींनी आधी त्यावर माफी मागावी मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका करताना पलटवार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.